वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील राजुरा, मुंगळा, मैराळ, डोह, मारसूळ या परिसरात परतीच्या पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय. या पावसामुळे खरीपाचे सोयाबीन, ज्वारी, कपाशी ही पिकं उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेलीये. या पिकांची नुकसान भरपाई त्वरित मिळावी म्हणून खिरडा गावचे शेतकरी खराब झालेले सोयाबीन घेऊन मालेगाव तहसील कार्यालयावर धडकलेत. यावेळी तहसीलदारांना निवेदन देऊन शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. सर्व शेतकरी बांधवांतर्फे नम्र निवेदन करतो शासनाला की सतत 2 महिन्यापासून पाऊस चालू आहे, मजूर मिळत नाही आहे, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेलं आहे. हायब्रिड सोयाबीन कपाशी आणि यामध्ये काही शेतकऱ्यांचे कापणीचे सोयाबीन तसेच राहिलेले आहे मजूर न मिळाल्यामुळे. काही शेतकऱ्यांचे कापून शेतामध्ये तसेच वाहत आहेत सगळे म्हणजे सोयाबीनना कोंबे फुटलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे एवढे नुकसान झालेलं आहे की या नुकसान भरपाईसाठी आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी सामूहिकरित्या निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. कृपया शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, काही शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही, त्या शेतकऱ्यांनासुद्धा त्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई त्यांना मिळायलाच पाहिजे अशी आमची आग्रहाची विनंती आहे.